कोई भी सपना साकार करने के लिए सबसे जरूरी है सही कोच का होना चुनिए राज मुद्रा अकेडमी बाय कदम सर को और करे अपने कम्पेटिटिव एम का सपना साकार डाउनलोड दिया नाउ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील तमाम सर्व भावी अधिकाऱ्यांचं व विद्यार्थ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या राजमुद्रा अकॅडमी या ॲपवर मराठी व्याकरण व शब्दसंग्रह याची परिपूर्ण जी बॅच आहे ती बॅच सुरू केलेली आहे आणि या संपूर्ण बॅचची फीस केवळ नाममात्र रुपये सातशे नव्याण्णव एवढी आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीपासून अर्थात वर्ग चारपासून ते वर्ग एकच्या म्हणजे राज्यसेवेच्या परीक्षेपर्यंत कट टू कट प्रचंड डिटेल हे मराठी व्याकरण या ठिकाणी शिकविलेलं आहे त्यामध्ये भाषा लिपी व्याकरण या धड्यापासून ते रक्त धड्यापर्यंत हे प्रचंड डिटेल हे मराठी व्याकरण आहे या व्यतिरिक्त माझी नऊशे पानाची मराठी व्याकरणाची जी नोट्स आहे ती नोटसुद्धा तुम्हाला ॲपमध्ये निशुल्क रीतीने मिळेल त्याच्या तुम्ही सुद्धा काढू शकता आणि इतरांना सुद्धा शेअर करू शकता हे सर्व ॲपमध्ये केवळ सातशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण उपलब्ध केलेलं आहे शब्दसंग्रहामध्ये जर पाहायचं झालं तर चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप ह्या जुन्या पुस्तकं पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप एन एम एम एस एन टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचा सुद्धा शब्दसंग्रह आणि व्याकरणामध्ये यामध्ये समावेश केलेला आहे या व्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची जी काही बी ए फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर यांची पुस्तकं आहेत त्यांचं सुद्धा यामध्ये व्याकरण आणि शब्दसंग्रह आपण ॲड केलेला आहे आणि ज्यांना मराठी व्याकरणाची बॅच करून सुद्धा कमी गुण मिळतात त्या विद्यार्थ्यांनी निश्चितरित्या माझी एकतरी मराठी व्याकरणाची बॅच करावी त्यांना पैकीच्या पैकी मराठी व्याकरणामध्ये गुण मिळणार यात काहीही शंका नाही दुमत नाही मित्रांनो या संपूर्ण बॅचची फीस नाममात्र केवळ सातशे नव्याण्णव रुपये आहे हे ॲप डाउनलोड कसे करायचे तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी ॲपची लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही क्लिक करून ॲप डाउनलोड करू शकता आणि बॅच परचेस करू शकता या व्यतिरिक्त मराठी व्याकरणाच्या तुमच्या कुठल्याही शंका असतील तर तुम्ही मला थेट संपर्क करू शकता रात्री आठ नंतर केव्हाही तुम्ही फोन करा तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन हे मी माझ्या पातळीवर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये लवकरच नऊशे अठ्ठावन्न पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि ह्या ज्या जा जागा आहेत ह्या अर्थ व सांख्यिकी डिपार्टमेंटच्या आहेत आणि यामध्ये तब्बल सोळा पदे ही स्टेनोग्राफरची आहेत तसेच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करून घ्या कारण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेविषयी लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आजच माझं चॅनल तुम्ही जे आहे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर हे तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर आता वेळ न घालवता मित्रांनो माहिती पाहूया अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या सुधारित आकृतिबंद मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक ई सी टी दोन हजार बावीस प्र आठ का एक चार दोन सहा मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार बावीस हे परिपत्रक आहे मित्रांनो प्रस्तावना राज्यातील सर्व शासकीय कार्यालयाचे कामकाज व कार्यक्रम अंमलबजावणीच्या नियोजनाकरिता विश्वासार्ह आकडेवारी गोळा करणे त्या आकडेवारीचे पृथक्करण व, व विश्लेषण करून उपयुक्त माहिती शासनास उपलब्ध करून देण्यामध्ये अर्थ व सांख्यिकी संचालनालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे राज्यातील सर्व सांख्यिकी बाबीशी संबंधित तांत्रिक समन्वयासाठी आणि कार्यक्षम सांख्यिकी प्रणालीच्या विकासासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या नोडल एजन्सी म्हणून सन दोन हजार तेरामध्ये अधिसूचित करण्यात आले आहे सध्या स्थितीत सांख्यिकी विषयाचे महत्त्व दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याचा वापरही वाढला आहे हे लक्षात घेता संचालनायाच्या कामामध्ये नियमित कामाव्यतिरिक्त प्रचंड वाढ झाली आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या नऊशे अठ्ठावन्न पदांचा आकृतिबंध यापूर्वी संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक अठरा तीन दोन हजार सहाच्या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आला होता तदनंतर कामकाजाच्या आवश्यकतेनुसार संचालनालयाने सादर केलेल्या विविध प्रस्तावांच्या अनुषंगाने सोबतच्या विवरणपत्र एकमध्ये नमूद करण्यात आलेल्या विविध शासन निर्णयान्वये संचालनाकरता नवीन पदनिर्मिती पदांचे स्थलांतरण समावेशन इत्यादी बदल करण्यात आले असून सध्या स्थितीत संचालनाकरता नऊशे शहाण्णव पदे मंजूर आहेत तर मित्रांनो या ठिकाणी नऊशे शहाण्णव पदे हे अर्थ व सांख्यिकी डिपार्टमेंटचे काय झालेले आहेत मंजूर झालेली आहेत ती पदे कोणकोणती आहेत तर यामध्ये प्रामुख्याने स्टेनोग्राफर हे पद आहे ज्यांचं बी ए अर्थशास्त्र एम ए अर्थशास्त्र एम कॉम झालेलं आहे इकॉनॉमिक्स झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे ज्यांची इकॉनॉमिक्समध्ये पदवी असेल किंवा पदव्युत्तर पदवी इकॉनॉमिक्समध्ये असेल आणि इतर विद्यार्थ्यांनासुद्धा संधी आहे ते सर्व पदं कोणकोणती आहेत ते आपण पाहणार आहोत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा नऊशे शहाण्णव पदे आहेत यामध्ये एकूण आणि स्टेनोग्राफरचे एकूण सोळा पदे आहेत पुढे पाहूया मित्रांनो अर्थ व सांख्यिकी संचलना कडील कर, योजना सुलभतेने कार्यक्षमतेने व परिणामकारकरित्या राबविण्यासाठी संचालनायातील सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव संचालनायाचे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार एकवीसच्या पत्राद्वारे शासनास सादर केला होता त्या अनुषंगाने अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील पदांचा सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव नियोजन विभागामार्फत वित्त विभागाच्या उपसमितीसमोर सादर करण्यात आला होता सदर उपसमितीने सात चार दोन हजार बावीस रोजी झालेल्या बैठकीत आठशे एकोणपन्नास नियमित पदे पन्नास नवीन पदासह व एकशे सत्तेचाळीस मनुष्य बळसंख्येच्या मर्यादित बाह्य यंत्रणेद्वारे गहाव्याच्या सेवा अशा एकूण नऊशे शहाण्णव पदांच्या सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करण्याची शिफारस केली उपसमितीने शिफारस केल्याप्रमाणे अर्थ व सांख्यिकी संचालनाच्या आस्थापनेवरील एकूण शहाण्णव पदाच्या सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक एकोणतीस चार दोन हजार बावीस रोजीच्या बैठकीत मंजूर केला आहे तर मित्रांनो या ठिकाणी एकोणतीस चार दोन हजार बावीस रोजी जी आहे ती अर्थ व सांख्यिकी डिपार्टमेंटच्या नऊशे शहाण्णव जागांसाठी या ठिकाणी काय मिळालेली आहे मंजुरी मिळालेली आहे सबब उच्चस्तरीय सचिव समितीच्या व माननीय राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेस अनुलक्षण अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील एकूण नऊशे शहाण्णव पदाच्या सुधारित सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे पुढे पळूया मित्रांनो शासन निर्णय क्रमांक एक सांख्यिकी संचालनालय संचालनालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील आठशे एकोणपन्नास नियमित पदे पन्नास नवीन पदासह व एकशे सत्तेचाळीस मनुष्य बळसंख्येच्या मर्यादेत य बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा अशा एकूण नऊशे शहाण्णव पदांचा सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्यात येत आहे सुधारित आकृतिबंधातील पदांचा सबोत सोबतच्या परिशिष्ट अमध्ये दर्शिवला आहे सुधारित आकृतिबंधानुसार माहिती नोंदणीकार व संवर्गाची सर्व बारा पदे व गट ड संवर्गातील अडतीस पदे निरसित करण्यात येत आहे प्रशासकीय सोयीसाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील काही पदांच्या पदनामात बदल करण्यात येत असून त्याबाबत तपशील पुढीलप्रमाणे क्रमांक एक जिल्हा सांख्यिकी अधिकारी गट ब उपसंचालक गट अ असे याचं सुधारित नाव असेल आता संशोधन सहाय्यक गट ब अ राजपत्रित यांचे सुधारित नाव असेल सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब अराजपत्रित तर मित्रांनो हे सर्व जी पदं आहेत ही अर्थ व सांख्यिकी डिपार्टमेंटची आहेत आणि अतिशय सुंदर पदे आहेत आता पुढे पाहूया या ठिकाणी कोणती पदे आहेत आणि एकूण जागा किती आहेत एकूण बघा यामध्ये पदे आहेत संपूर्ण नऊशे शहाण्णव पदे मित्रांनो जर गोष्टी या ठिकाणी जी आरमधल्या सांगत बसतो तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी जो महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्या आणि माझ्या आपल्या सर्वांच्या उपयोगाचा तो या ठिकाणी घेऊया यामध्ये बघा एकूण जागा आहेत नऊशे शहाण्णव आणि विविध प्रकारची पदं आहेत एकूण तीस ते बत्तीस प्रकारची काय आहेत पदं आहेत तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल लघुलेखक उच्च श्रेणी तीन जागा लघुलेखक निम्न निम्नश्रेणी तेरा जागा अशी विविध प्रकारची पदं आहेत आणि ती पदं कित कोणती आणि त्याच्या जागा किती त्याचा एक आढावा या ठिकाणी घेऊया त्यामुळं लगेचच तुम्ही या ठिकाणी आपल्या तयारीला लागू शकता मित्रांनो पदनाम दोन हजार सहाच्या आकृतिबंधानुसार पण मंजूर पदे हिंगोली गोंदिया मुंबई शहर मुंबई उपनगर व पालघर नवनिर्मित जिल्हा सांख्यिकी कार्यालयासाठी पदामधील वाढ सुधारित आकृतिबंधाच्या पूर्वीची एकूण मंजूर पदे तर बघा नऊशे शहाण्णव या ठिकाणी एकूण जागा आहेत पद क्रमांक एक संचालक जागा एक असेल नवीन अप्पर संचालक एकूण जागा तीन पद क्रमांक तीन मुख्य संशोधन अधिकारी एकूण जागा एक सहसंचालक एकूण जागा तेरा उपसंचालक एकूण जागा चोवीस वरिष्ठ संशोधन अधिकारी एकूण जागा दोन लेखा अधिकारी एकूण जागा एक आस्थापना अधिकारी एकूण जागा एक जिल्हा सांख्यिकी अधिकारी एकूण जागा छत्तीस असतील या ठिकाणी संशोधन अधिकारी एकूण जागा बावीस सांख्यिकी अधिकारी सांख्यिकी अधिकारी एकूण जागा दहा स्वीसहाय्यक एकूण जागा एक सहाय्यक लेखा अधिकारी एकूण जागा एक संशोधन सहाय्यक एकूण जागा एकशे सतरा लघुलेखक उच्च श्रेणी हायर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी एकूण तीन जागा एक। लघुलेखक निम्न श्रेणी निम्न हंड्रेडसाठी तेरा जागा किंवा श हे ऐंशीवर सुद्धा असू शकतील तेरा जागा मुख्य आरेखक एकूण जागा एक आरेखक एक सांख्यिकी सहाय्यक दोनशे पंच्याहत्तर जागा अन्वेषक एकशे चौतीस जागा लिपिक टंकलेखक एकशे एकोणचाळीस जागा क्षेत्रक शून्य जागा माहिती नोंदकार बारा जागा वाहनचालक चौवेचाळीस हवलदार एक नाईक सहा रोनिओ चपराशी एक यंत्रचालक तीन आवेष्टक दोन आणि शिपाई एकशे अठ्ठावीस पदे आहेत शिपायाची या ठिकाणी मित्रांनो तर बघा अतिशय महत्त्वाचे अर्थ व सांख्यिकी जे महाराष्ट्रामध्ये डिपार्टमेंट आहे आपल्याकडे जे आकडेमोड गोळा करणारं जे खातं आहे तेच अर्थ व सांख्यिकी संचनालय आणि याच्या तब्बल नऊशे शहाण्णव जागेला मंजुरी मिळालेली आहे लवकरच येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये यांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो त्यामुळे न राहता तयारीला लागा यामध्ये विविध पदासाठी विविध क्वालिफिकेशन आहे मॅक्झिमम पदासाठी जे आहे ते बी ए अर्थशास्त्र किंवा एम ए अर्थशास्त्र तुमचं पाहिजे आणि विशेष म्हणजे स्टेनोग्राफरच्यासुद्धा एकूण सोळा जागा आहेत त्यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी तीन जागा आणि लघुलेखक श्रेणी तेरा जागा आहेत लिपिक सुद्धा एकशे एकोणचाळीस जागा आहेत आणि दहावीवर आपल्या शिपाई जे पद आहे त्याच्या एकशे अठ्ठावीस जागा आहेत त्यानंतर अन्वेषक जे अन्वे आहे सुद्धा या ठिकाणी चांगल्या जागा आहेत अन्वेषकच्या एकूण जागा एकशे चौतीस आहेत जिल्हा सांख्यिकी अधिकारी हे क्लास टूची पोस्ट आहे आणि याच्या जा एकूण जागा छत्तीस आहे मित्रांनो आणि अतिशय सुंदर प्रकारच्या या ठिकाणी जागा आलेल्या आहे आहेत या आणि लवकरच याची येत्या आठ दिवसामध्ये तुम्हाला जाहिरात दिसणार आहे मित्रांनो अर्थ व सांख्यिकी संचानालय डिपार्टमेंटच्या ज्या काही सांख्यिकी अधिकारी हे जे काही पद आहे हे पूर्वी एम पी एस सीकडून भरल्या जायचं गट ब आणि गट अ आता हे स्वतंत्र रीतीने भरण्यात येणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही आता न राहता आपापल्या तयारीला लागाला तयारी लागा यासाठी पंधरा चोक साठचा पॅटर्न असतो पंधरा मराठी व्याकरण दोन हजार चौदा पंधराला भरती आली होती त्यानंतर थेट आताच होत आहे मित्रांनो यामध्ये बघा पंधरा गुणांचं मराठी व्याकरण पंधरा गुणांचं इंग्रजी व्याकरण पंधरा गुणांचं अंकगणित बुद्धिमत्ता पंधरा गुणांचं सामान्य नाण आणि चाळीस गुणांचं जे आहे ते अर्थशास्त्र असते इकॉनॉमिक्स असते आणि अर्थशास्त्राचं परिपूर्ण जे काही नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा आम्ही आमच्या जे काही राजमुद्रा अकॅडमी हे ॲप आहे या ॲपवरसुद्धा आम्ही अर्थशास्त्राच्या नोट्स ज्या आहेत ते तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देणार आहोत शॉर्ट बट स्वीटमध्ये सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील मित्रांनो अशा प्रकारचा अर्थ व सांख्यिकी संचनालय अतिशय महत्त्वाच्या एकूण नऊशे शहाण्णव जागा जो आहे आकृती त्याला मंजुरी प्राप्त झालेली आहे मित्रांनो तर याचा संपूर्ण जो काही हा जी आर असेल हा पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपला तुमचं नाव आणि जिल्हा पाठवा आम्ही तुम्हाला आमच्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेऊ मुलांसाठी स्वतंत्र ग्रुप आहेत आणि मुलींसाठी स्वतंत्र ग्रुप आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तो जी आर हा सुद्धा मिळेल आणि अशाच नवनवीन अपडेट स्पर्धा परीक्षेविषयी मिळवण्यासाठी व स्पर्धा परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्वरित चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करा आणि तुम्ही आता गाफील न राहता चला उठा जागे व्हा आणि अभ्यासाला झपाटून लागा मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांना पुन्हा सुवर्णसंधी आहे सोळा जागा आहेत आणि अतिशय सुंदर डिपार्टमेंट आहे मित्रांनो ओके तर आता जास्त जास्त तुमचा वेळ घेत नाही तर या ठिकाणी आपण थांबूया शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू जय हिंद